आई कुठे काय करते मालिकेच्या सतरा ऑक्टोंबरच्या भागात पाहायला मिळणार आहे की कांचन सुलेखाशी अभिषेककडे जाण्याबद्दल बोलताना दिसते तर आप्पा त्यांच्या तब्येतीची चौकशी करताना दिसत आहे तर त्याचवेळी कांचन बोलते तुम्ही आशुतोषच्या मागे लागून सून घरात आणा आणि आप्पा कांचनला टोकतात पण तरीही कांचन, कांचन पुढे सुलेखाला आशुतोषची पत्रिका मागताना दिसते नंतर कांचनला आशुतोष आणि अरुंधतीचा फोटो घरात दिसतो आप्पा फोटोचं कौतुक करताना दिसतात पण कांचनला हे खटकताना दिसते आणि ती बोलते असा दोघांचा फोटो ठेवायला नको होता तो फोटो बघून बरं नाही वाटत वेगळंच काहीतरी वाटतं सुलेखा त्यावर विचारतात वेगळंच म्हणजे तर कांचन बोलते असे फोटो जोडप्यांचे असतात तर पुढे सुलेखा कांचनची समजूत काढते आणि पुढे अरुंधती माझी सून झाली तर मला आवडेल असं बोलते त्यावर कांचन बोलते अरुंधती तीन मुलांची आई आहे तर पुढे या दोघींमध्ये अरुंधतीच्या लग्न आणि अनिरुद्धच्या घटस्फोटावरून संवाद सुरू होतो तर शेवटी कांचन बोलते अरुंधती आशुतोषसोबत लग्न करायला कधीच तयार होणार नाही पुढे ईशा आणि अनघा गौरीसोबत फोनवर बोलताना दिसत आहे आणि नंतर यश आणि ईशाची मस्ती सुरू होते पण नंतर मात्र गौरीचा फोन यशला न दिल्याने यश चिडताना दिसतोय आणि गौरी लवकर येणार असल्याचं ईशा बोलते तेव्हा यशला थोडा धक्काच बसतो आणि गौरी त्याचा फोन उचलत नसल्याचं त्याने सांगितलं अनघा त्याची समजूत काढताना दिसली पण यशला मात्र त्याच्या आणि गौरीबाबत शंका निर्माण होताना दिसते तर ईशा आणि अनघा यशचा मूड चांगला करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे तर पुढे कांचन आप्पाकडे अरुंधती आणि आशुतोषबद्दल बोलताना दिसली मला हे पटलेलं नाही म्हातारपणात ही बाई थेरं करते असं लोक बोलतील असं म्हणते पण आप्पा अरुंधतीच्या बाजूने कांचनची समजूत काढताना दिसली तर पुढे विषय बदलून कांचन अनघाच्या डोहाळे जेवणाच्या तयारीविषयी बोलताना दिसले आणि पुढे कांचन आणि आप्पाची थट्टामस्करी सुरू होते तर दुसरीकडे आशुतोष त्याचे आणि आईचे जुने फोटो पाहताना दिसतो आणि भाऊक होताना दिसला आणि नंतर आईच्या खोलीत गेला आईसमोर रडत आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि तू मला सोडून जाऊ नको असं म्हणत आशुतोषच्या अश्रूंचा बांध फुटला तर सुलेखा सुद्धा भाऊक होताना दिसली आणि आशुतोषची समजूत काढताना दिसली पण आशुतोष खूपच रडताना दिसला आणि नंतर आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडताना देखील दिसला तर अपडेट आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा टेलिस्टारला